बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पेनटाकडी प्रकल्पातील मुख्य कालव्याची दुरुस्ती करून लाभधारक शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी, कालव्यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यासह बाधित शेतकऱ्यांनी पेनटाकडी प्रकल्पात उतरून जलसमाधी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या पेनटाकडी प्रकल्पामधील पहिल्यांदा सन 2023 मध्ये कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते, मात्र त्यानंतर 2020-21 रब्बी हंगामासाठी मुख्य कालव्यातून पाणी सोडल्यावर कालव्याचा भराव फुटून प्रकल्पाच्या खालील गावातील शेतकऱ्यांचे शेतजमिनीचे नुकसान झाले होते. तेव्हापासून नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई मिळावी म्हणून तक्रारी आंदोलन करीत आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी प्रकल्पात जलसमाधी आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मेहकर. ब्रह्मपुरे, रायपूर, पासा या गावच्या लाखो शेतकऱ्याचं लाखो एकर जमीन या कालवा फुटल्यामुळे नुकसान झालेलं होतं. ती खडून गेली होती पूर्णतः आणि संपूर्ण नुकसान झालं होतं. त्या जमिनीचे पंचनामे होऊन 2 वर्ष झाले, मात्र अजूनही प्रशासनानं ते रक्कम 5,39,00,000 रुपये मंजूर झालेले असताना देखील त्या शेतकऱ्यांना ती रक्कम दिली नाही. आमचं म्हणणं की तत्काळ त्या शेतकऱ्यांना रक्कम देण्यात यावी आणि शेतकरी या संकटात आहे सध्या, ती रक्कम त्यांना तात्काळ दिली पाहिजे. दुसरा विषय असा की उर्वरित गावांना RCC ट्रकचं पूर्ण कॅनल दुरुस्ती करण्यासाठी 2 वर्षापासून त्याचे मुख्य अभियंता नाशिक याच्याकडे मंजुरीसाठी पत्र पेंडिंग होतं. आम्ही दिनांक 23 नोव्हेंबर रोजी पत्र दिलं, पालकमंत्र्यांना भेटलो, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. त्यानंतर 24 तारखेला नाशिकच्या विभागाने पत्र काढलं आणि हालचाली सुरू झाल्या, पण पुन्हा नाशिक विभागाने 8 तारखेला दुसरं पत्र काढलं, ते नागपूरला पाठवलं संबंधित विभागाकडे, पण नागपूरच्या अधिकाऱ्यांनी अजूनही ते पत्र मंत्रालयात सचिवाकडे पाठवलं नाही, संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे पाठवलं नाही. आमची राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री व लाभक्षेत्र मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की संबंधित शेतकऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून हा प्रश्न गेल्या 3-4 वर्षापासून प्रलंबित आहे आणि तात्काळ मार्गी लागला पाहिजे. उर्वरित गावांना असं घाटनांद असेल, गोमेदरा असेल, मारुतीपेठ असेल, सावत्रा असेल, मोसंबेवाडी असेल, लोणीकाळे असेल, या पूर्ण गावांना शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यांच्या फळबागा वाळून गेल्या आणि सगळे पिकं त्याचे रब्बीचे पिकं सुद्धा घेतल्या जात नाहीत. गहू पेरू शकत, हरभरा पेरू शकत नाही, जमिनी खाली राहतात आणि वारंवार त्यांच्या रब्बीच्या पिकाचं नुकसान होते. म्हणून आमची शासनाला विनंती आहे की तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना RCC ट्रकचा पूर्ण कॅनल दुरुस्ती करून ती रक्कम तात्काळ देऊन त्याची निविदा काढण्यात यावी, ती रक्कम प्राप्त करून तात्काळ कॅनलचे काम चालू करावे, निविदा काढावी. आणि जर का तसं झालं नाही तर येणारं आंदोलन आम्ही मंत्रालयात येऊन करू असा इशारा सरकारला देतो. दुरुस्तीचे पैसे खरडलेले जमिनीचे आणि खरडलेल्या दुरुस्तीचे पैसे हे कित्येक दिवसापासून माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांच्याकडे आलेले होतं, पण मात्र शेतकऱ्याच्या खात्यावर अद्यापपर्यंत ते टाकण्यात आलेले नाही. आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की मीटिंग घ्या, पालकमंत्र्यांनाही सांगितलं, पण प्रशासन या बाबतीत गंभीर नाही. आणि आमचं म्हणणं आहे की ते पैसे आलेले असतानाही तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर टाकत नाही, तर खडून गेलेल्या शेतजमिनीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. ती 5,39,00,000 रुपये रक्कम ही शासनानं पाठवलेली आहे, पण ही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ती रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. ही सुद्धा मागणी आमची या अनुषंगानं आहे.